विद्यार्थी मित्रो एम पी एस सीमध्ये जे अंग आणि बुद्धिमत्ता या विषयाचे जे महत्त्व वाढलेलं आहे त्या वाढलेल्या महत्त्वाला कुठंही बाधा येऊ नये आणि गणितामुळं तुमची परीक्षा गेली असं होऊ नये म्हणून गणिताची भीती घालवण्यासाठी मी तुमच्यासमोर उभा आहे आज आपण सुरू करतोय तो टॉपिक आहे मिश्रण हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे या टॉपिकवर बऱ्याच वेळा क्वेश्चन येऊन गेलेत आणि समजण्यासारखा सोपा टॉपिक आहे आता बघा पहिले एक्झाम्पल तुम्हाला याच्यामधलं घेता येईल पहिले एक्झाम्पल दिलं एका दुकानदाराने बारा किलो दराचा गहू आणि तेवीस रुपये किलो दराचा गहू एकमेकामध्ये कोणत्या प्रमाणात मिसळावा म्हणजे तो सत्तरा रुपये प्रति किलो दराने विकता येईल म्हणजे आपल्याला दोन प्रकारचं गहू दिलेत एक आहे बारा रुपये प्रति किलो दराचा दुसरा आहे तेवीस रुपये प्रति किलो दराचा आणि विकायचा आहे सतरा रुपये प्रति किलो दरानं म्हणजे एवढंच आपण इथं तिरकस वजाबाकी करायच्या लक्षात येईल पहिला आहे बारा रुपये प्रति किलोचा दुसरा आहे तेवीस रुपये प्रति किलोचा आणि विकायचा आहे सतरा रुपये प्रति प्रतिकिलोनं मग मान्य इथं करता येईल सतरा वजा बारा आणि इथं तेवीस वजा सतरा म्हणजे ते तिरकस वजावाकी करा इथं तेवीस वजा जर सतरा केलं तर या ठिकाणी येईल सहा आणि इथं सतरा वजा जर बारा केलं तर वजावाकी येईल पाच म्हणजे आपल्याला विचारले बघा ते कुठल्या प्रमाणात मिसळावा तर ते प्रमाण असेल सहास पाच या प्रमाणात मिसळावा मानणी लक्षात घ्या बारा रुपये प्रति किलो दराचा गहू इथं तेवीस रुपये प्रति किलो दराचा गहू इथं आणि विकायचा आहे तो सतरा रुपये प्रति प्रतिकिलोनं म्हणजे यांच्या तिरकस वजाबाकी सतरा वजा बारा म्हणजेच पाच आणि तेवीस वजा सतरा म्हणजे सहा म्हणजे बारा रुपये दराचा जो गहू आहे तो सहा प्रमाणात आणि तेवीस रुपये दराचा जो गहू आहे तो पाच प्रमाणात या घेतला पाहिजे म्हणजेच आपलं उत्तर येईल सहा पाच ठीक आहे आपण याच्यानंतर बघा पुढचं एक्झाम्पल सांगता येईल हे एक्झाम्पल आहे सेम अगोदरचे एक्झाम्पलसारखं एका दुकानदाराने छप्पन रुपये प्रति किलो दराचा चहा घेतला एक छप्पन रुपये प्रति किलो दराचा चहा आहे दुसरा आहे ब्याऐंशी रुपये प्रति किलो दराचा चहा एकमेकामध्ये कोणत्या प्रमाणात मिसळावा म्हणजे ते मिश्रण सदुसष्ट रुपये प्रति किलो दराने विकता येईल आपल्याला हे मिश्रण विकायचं आहे म्हणजेच या ठिकाणी वजाबाकी करता येईल सदुसष्ट वजा छप्पन म्हणजेच आपल्याला या ठिकाणी सदुसष्ट वजा छप्पन आणि इकडं या बाजूला असेल ब्याऐंशी वजा सदुसष्ट ब्याऐंशी वजा सदुसष्ट मग आता इथं वजावा कि बघा ब्याऐंशी मधून जर सदा सदुसष्ट वजा केलं तर आपल्याला इथं सांगता येईल हे असेल पंधरा आणि या साईडला जर बघितलं सदुसष्ट वजा छप्पन जर वजा केलं तर तेड़ तेड़ वजा ते येईल छप्पन अकरा ते येईल अकरा सदुसष्ट वजा छप्पन म्हणजेच ते आलं अकरा म्हणजेच जे गुणोत्तर असेल ते कसं असेल तर पंधरा अकरा या प्रमाणात मिक्स करावं लागेल ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल सेम असंच थोडासा आपण पार्ट वाढवतोय इथं एका दुकानदाराने दहा रुपये दराचा गहू पहिला गहू आहे त्याचा दर आहे दहा रुपये आणि जो दुसरा दर आहे गहू आहे त्याचा दर आहे चौदा पॉईंट पंचवीस रुपये आणि त्याचं मिश्रण करून कोणत्या प्रमाणात मिश्रण मिसळावं म्हणजे ते मिश्रण बारा रुपये प्रति किलो दराने विकता येईल असं विचारले आता विकायचं आहे बारानं पहिला गहू दहाचा दुसरा आहे चौदा पॉईंट पंचवीसचा करा वजा बाकी तिरकस बारा वजा दहा म्हणजेच दोन या साईडला चौदा पॉईंट पंचवीस वजा बारा म्हणजेच हे आलं दोन पॉईंट पंचवीस लक्षात आलं का बघा बारा वजा दहा म्हणजेच दोन आणि या साईडला चौदा पॉईंट पंचवीस वजा बारा म्हणजेच दोन पॉईंट पंचवीस आता हे पॉईंटमधलं जर जमत नसेल तर एक काम करू हे दोनशे पंचवीस करून घ्या म्हणजे इथं जर बघितलं तर दोन पॉईंट ॲडजस्ट केले तर इकडं दोन शून्य ॲडजस्ट करायचे आणि आता मात्र तुम्हाला भाग लावता येईल इथं पंचवीसनं जर भाग लावला तर पंचवीस नव्वे दोनशे पंचवीस पंचवीस आठ ते दोनशे म्हणजेच ते गुणोत्तर काय असेल तर नवास आठ म्हणजे दहा वाला दहा रुपये दराचा गहू नऊ प्रमाणात मिसळायचा आणि चौ चौदा पॉईंट पंचवीस दराचा गहू आठ या प्रमाणात मिसळायचा ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघा एका दु दुकानदाराने सहा पॉईंट वीस रुपये किलो दराचा तांदूळ आणि सात पॉईंट वीस रुपये किलो दराचा तांदूळ एकमेकामध्ये कोणत्या प्रमाणात मिसळावा म्हणजे सहा पॉईंट पन्नास रुपये दराने विकता येईल एक दर आहे सहा पॉईंट वीस दुसरा आहे सात पॉईंट वीस आणि विकायचा आहे सहा पॉईंट पन्नासनं लक्षात आलं का बघा मग यानंतर यातली आपल्याला वाजावा करायची करायचे सहा पॉईंट पन्नासमधून मधून इथं वाटलं तर ज्याला समजत नाही त्याने डिटेल द्या सहा पॉईंट वीस आणि इथं सात पॉईंट वीसमधून सहा पॉईंट पन्नास वजा करा सात पॉईंट वीसमधून सहा पॉईंट पन्नास वजा केले म्हणजे शून्य पॉईंट सत्तर आणि इथं सहा पॉईंट पन्नासमधून सहा पॉईंट वीस वजा केले म्हणजे शून्य पॉईंट तीस नेक्स्ट स्टेपला पॉईंट पॉईंट काय कॅन्सल करा म्हणजे इथं राहील सत्तर या ठिकाणी तीस दोन्ही साईडचं शून्य शून्य जर कॅन्सल केलं तर गुणोत्तर आलं सातास तीन म्हणजे आपल्याला सांगता येईल सहा पॉईंट वीस दराचा जो तांदूळ आहे तो सात प्रमाणात आणि सात पॉईंट वीस दराचा जो तांदूळ आहे तो तीन प्रमाणात मिक्स करावा म्हणजे सहा पॉईंट पन्नास रुपये दरानं विकता येईल ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघा इथं दिले एक दूधवाला ऐंशी लिटर दूध ऐंशी लिटर दूध पंचेचाळीस रुपये लिटर दराने खरेदी करतो त्यामध्ये पाणी टाकून पस्तीस रुपये दराने विकतो आता पहिली गोष्ट दुधाचा दर काय आहे इथं आपल्याला घेता येईल दुधाचा दर जर बघितला तर तो आहे पंचेचाळीस रुपये प्रति लिटर त्यानंतर पाण्याचा दर जर बघितला तर आता इथं पाण्याचा दर किती असेल तर पाण्याचा दर शून्य घ्यायचा कारण का कुठलाही दूधवाला काही बिस्लरी घेऊन वटणार नाही त्याच्यात बिस्लरी जर वतणार नसेल तर पाण्याचा दर साध्या पाण्याचा दर शून्य रुपये आणि विकून तो कसं विकतोय तर पस्तीस रुपये प्रति लिटर दरानं जर पस्तीस रुपये प्रति लिटर दरानं जर विकत असेल तर आपल्याला यातलं कॅल्क्युलेशन करायचं आहे आता इथं जर बघितलं तर काही जर म्हणतील हे ऐंशी लिटर कशाला दिले ऐंशी लिटर तुम्हाला फसवाय दिले त्याचं काही घेणं देणं नाही ना पंचेचाळीस वजा पस्तीस म्हणजेच किती दहा आणि पस्तीस वजा शून्य म्हणजेच किती पस्तीस मग आता करा जे गुणोत्तर येत आहे ते दोन दोघांना कशाने भाग जातोय तर पाचनं पाच पाचा सत्ते पस्तीस पाच दोन्ही दहा म्हणजेच गुणोत्तर काय आलं बघा सातास सात दोन म्हणजे दूध सात प्रमाणात असेल आणि पाणी दोन प्रमाणात असेल ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघा एक दुकानदार ऐंशी रुपये प्रति किलो व एकशे दहा रुपये प्रति किलो दराच्या तुपाचे मिश्रण करतो आपल्याकडे दोन दर आहेत एक ऐंशी रुपये दुसरा एकशे दहा रुपये जर ते मिश्रण नव्याण्णव रुपये प्रति किलो दराने विकून दहा टक्के नफा कमावत असेल तर एकूण मिश्रण दीडशे किलो असेल तर दोन्ही प्रकारचे तूप घेते आता बघा पहिला दर आपल्याला हो माहीत आहे ऐंशी रुपये दुसरा एकशे दहा विक्रीचा दर नव्याण्णव रुपये आहे गडबडीमध्ये मुलं नव्याण्णव घेतात पण नव्याण्णव हा मिश्रणाचा दर नाही तो आहे विक्रीचा म्हणजे त्याच्यावर दहा टक्के नफा कमवलाय हो तर मिश्रणाचा मूळ दर जर पाहिजे असेल तर आपल्याला इथं सांगता येईल मूळ किंमत जर पाहिजे असेल तर बघा मूळ किंमत आपल्याला घेता येईल तर विक्री किंमत जी आहे विक्री किंमत त्याच्यावर तो किती नफा कमवतो हो हे महत्वाचं आहे तर शंभर छेद तो दहा टक्के नफा कमवणार हो आहे शंभर अधिक जो काही नफा असेल तो आपल्याला या ठिकाणी घेता येईल आता विक्री किंमत किती आहे तर नव्याण्णव गुणुले शंभर आणि छेदाला शंभर अधिक दहा टक्के नपा म्हणजे एकशे दहा मी डायरेक्ट घेतो या शून्याला हा शून्य कॅन्सल अकरा एके अकरा अकरा नव्वे नव्याण्णव नऊ गुणुले दहा म्हणजेच मूळचा दर किती झाला बघा तर नव्वद रुपये प्रति किलो दर झाला तुपाचा मग आता मिश्रण आपल्याला सांगितले मिश्रण कसं आहे तर सांगताना सांगितलंय मिश्रण बघा पहिला दर आहे ऐंशी रुपयेचा आणि दुसरा दर आहे एकशे दहा रुपयेचा आणि मिश्रण आता जे असेल ते नव्वद रुपयेचं काही जण गडबडीमध्ये नव्याण्णव रुपये घेता ते नव्याण्णव घेऊन चालणार नाही नव्वद रुपये दराचं मिश्रण आहे त्याच्यावर दहा टक्के नफा म्हणजेच नऊ रुपये नफा कमवून ते नव्याण्णव रुपयेला नौ विकले म्हणजे मिश्रणाचं मूळ किंमत किती तर नव्वद आता यानुसार आपल्याला वजाबाकी करता येतील नव्वद वजा ऐंशी म्हणजेच दहा एकशे दहा वजा नव्वद म्हणजेच वीस त्यानंतर नेक्स्ट स्टेपला हे शून्य शून्य जर कॅन्सल केलं तर गुणोत्तर आलं दोनास एक दोनास एक जर गुणोत्तर आला असेल तर आपल्याला प्रमाण घेता येईल प्रमाण म्हणजेच काय बघा इथं एकूण एकूण मिश्रण दीडशे किलो सांगितले म्हणजेच ऐंशी रुपये दराचं दोन प्रमाणात आहे आणि एकशे दहा रुपये दराचं एक प्रमाणात आहे आणि एकूण मिश्रण जर दीडशे असेल एकूण जर दीडशे असेल तर गुणोत्तराची सुद्धा बेरीज म्हणजेच दोन अधिक एक म्हणजेच नेक्स्ट स्टेपला एकशे पन्नास भागिले दोन अधिक एक म्हणजेच तीन तीन एके तीन तिनापाचे पंधरा आणि वरचा शून्य म्हणजेच प्रमाण किती आलं तर पन्नास आलं मग आपल्याला विचारले दोन्ही प्रकारचे तूप किती मग आता आपल्याला सांगता येईल ऐंशी रुपये तूप आणि दुसरं आहे एकशे दहा रुपये प्रति किलो दराचे तूप आता बघा ऐंशी रुपये प्रति किलो दराच्या तुपाचं गुणोत्तर आहे दोन गुणुले पन्नास म्हणजेच हे झालं शंभर किलो आणि एक गुनुले पन्नास म्हणजे एकशे दहा रुपये किलो दराचं प्रमाण आहे एक एक गुनुले पन्नास म्हणजे हे मिश्रण असेल पन्नास किलो ठीक आहे म्हणजे आपल्याला सांगता येईल ऐंशी रुपये प्रति किलो दराचं तूप आहे शंभर किलो एकशे दहा रुपये प्रति किलो दराचं तूप आहे पन्नास किलो ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघा हे एक्झाम्पल दिलं साठ रुपये प्रति किलो दराचा नव्वद किलोचे आहे म्हणजे पहिला साठ रुपये दराचा चहा आहे दुसरा आहे पासष्ट रुपये दराच्या चहामध्ये मिसळायचा आहे आणि मिश्रण अडुसष्ट पॉईंट वीस रुपये प्रति किलो दराने विकल्यावर दहा टक्के नफा कमावता येतो जर दहा टक्के नफा कमावता येत असेल तर अगोदर आता इथं जर आपण बघितलं तर पहिली मांडणी आपली अशी असेल पहिला चहा आहे साठ रुपये किलो दराचा दुसरा आहे पासष्ट रुपये किलो दराचा आणि मिश्रण कसं विकलं आहे तर अडुसष्ट पॉईंट पन्नासनं पण त्याच्यावर दहा टक्के नफा कमवला हो आहे म्हणजे मूळ किंमत आपल्याला पाहिजे जर मूळ किंमत पाहिजे असेल तर आपल्याला असं करता येईल मूळ किंमत बरोबर विकलंय कसं तर अडुसष्ट पॉईंट वीस गुणुले शंभर छेद नफा किती आहे तर दहा टक्के म्हणजे शंभर अधिक दहा या शून्याला हा शून्य कॅन्सल नेक्स्ट स्टेपला यानं जर याला गुणलं अडुसष्ट पॉईंट वीस गुणुले दहा जर केलं तर हे होईल सहाशे ब्याऐंशी भागिले अकरा अकरा एके अकरा अकरा संघ सासष्ट अडुसष्टमधून मधून सासष्ट गेले शिल्लक राहील दोन होईल बावीस अकरा दोन्ही बावीस म्हणजेच मूळ किंमत मिश्रणाची किती आहे तर बासष्ट रुपये प्रति किलो पण त्याच्यावर दहा टक्के नफा घेऊन ते विकलं आहे अडुसष्ट पॉईंट वीसला म्हणजे मूळ किंमत बासष्ट तर मिक्स कसं करावं लागेल बघा बासष्ट वजा साठ म्हणजेच दोन आणि पासष्ट वजा बासष्ट म्हणजेच तीन तीनास दोन या प्रमाणात मिक्स करावं लागेल तीनास दोन मग आता इथं तुम्हाला कोणता चहा दिला आहे बघा तर साठ रुपये दराचा साठ रुपये दराचा जर दिला असेल तो किती दिला आहे तर नव्वद किलो साठ रुपये दराचा नव्वद किलो नव्वद किलो जर आहे तर साठ रुपये दराच्याचं प्रमाण किती आहे तीन तीननं जर भागलं तर तीन एके तीन तीन त्रिके नऊ आणि वरचा शून्य प्रमाण आलं तीस मग तुम्हाला विचारलं एकूण चहाची विक्री किती असेल एकूण चहा म्हणजे साठ रुपये दराचा तीन प्रमाणात आणि पासष्ट रुपये दराचा दोन प्रमाणात एकूण चहा आपल्याला सांगता येईल एकूण चहा यात साठ रुपये दराचा आहे तीन आणि रुपये दराचा दोन गुणुले प्रमाण आहे तीस म्हणजे तीन अधिक दोन झालं पाच गुणुले तीस म्हणजे एकूण चहा झाला दीडशे किलो हे असं सांगता येईल किंवा आपल्याला माहित आहे साठ रुपये दराचा नव्वद किलो म्हणजेच तीस प्रमाण आलं पासष्ट रुपये दराचा तीस गुणुले साठ तीस गुणुले दोन म्हणजे साठ किलो साठ आणि नव्वद दीडशे कसंही केलं तर उत्तर आपलं येईल एकूण चहा मिश्रण किती असेल चहाचं चाहा मिश्रण तर ते दीडशे किलो असेल ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघा इथं दिले एक दूधवाला दुद दुधाच्या खरेदी किमतीवर विक्री करीत असल्याचा देखावा करतो असते सवय काही जणांना त्यानुसार काय तर दुधाच्या खरेदी किमतीवर विक्री करण्याचा देखावा करतो दुधामध्ये पाणी मिसळून पंचवीस टक्के न नफा मिळवतो तर मिश्रणामध्ये किती टक्के पाणी मिसळते आता बघा इथं बरेच जण फसतात म्हणजे आपल्याला दिले दुधामध्ये पाणी मिसळून पंचवीस टक्के नफा मिळवतो आणि मग उत्तर आपण लिहितो पंचवीस टक्के नफा कमवला म्हणजेच पंचवीस टक्केच तर पंचवीस टक्के आणि पहिलाच ऑप्शन असतो पंचवीस टक्के आणि आपण लिहितो तर हे असं नसेल तर आपल्याला हे एक्झाम्पल असं करता येईल बघा इथं आपल्याला सांगतोय हे दूध आणि हे पाणी दूध सुरुवातीचं दूध जर बघितलं तर हे शंभर टक्के शुद्ध आहे त्याच्यात दुधामध्ये पाणी मिसळून तो पंचवीस टक्के नफा कमवणार आहे पंचवीस टक्के नफा कमवते म्हणजेच पंचवीस टक्के लिहिलं नेक्स्ट स्टेपला जर बघितलं तर दोघांना कशानं तरी भाग जातो तरी तर इथं आपल्याला सांगता येईल बे चोक सॉरी पंचवीस चोक शंभर आणि पंचवीस एक्के पंचवीस म्हणजेच दुधाचं आणि पाण्याचं गुणोत्तर किती आलं चार असे मग याच्यावरून आपल्याला सांगता येईल प्रमाण प्रमाण काय तर मिश्रण किती आहे शंभर टक्के त्यात दुधाचं प्रमाण आहे चार आणि पाण्याचं प्रमाण आहे एक म्हणजे चार अधिक एक म्हणजेच नेक्स्ट स्टेपला शंभर भागिले पाच पाच एके पाच पाच दोन्ही दहा वरचा शून्य म्हणजेच प्रमाण विष आलं मग आपल्याला सांगता येईल दुधाचे प्रमाण किती असेल बघा दुधाचे प्रमाण तर आपल्याला सांगता येईल दूध आहे चार गुणुले वीस ऐंशी टक्के आणि पाणी किती असेल तर एक गुणुले वीस म्हणजेच वीस टक्के पाणी आहे वीस टक्के दूध आहे ऐंशी टक्के त्यावेळी नफा मिळणार आहे पंचवीस टक्के हे या मेथडनं करू शकता किंवा शेकडेवारी टॉपिकमधला जो रूल आहे त्यानुसारही तुम्ही करू शकता म्हणजेच काय तर प शंभर पंचवीस टक्के नफा मिळतो आहे पंचवीस टक्के नफा म्हणजेच शंभर अधिक पंचवीस यानुसार जर आपण सॉल्व्ह केलं तर शंभर गुणुले पंचवीस म्हणजेच पंचवीसशे भागिले शंभर अधिक पंचवीस म्हणजेच एकशे पंचवीस एकशे पंचवीस एकशे पंचवीस एकशे पंचवीस दोन्ही दोनशे पन्नास आणि वरचा शून्य म्हणजेच वीस टक्के आपल्याला सांगता येईल वीस टक्के मिश्रणात पाणी असेल त्यावेळी तुम्हाला पंचवीस टक्के नफा मिळेल या मेथनं करा किंवा त्या मेथडनं करा उत्तर हे वीस टक्केच असेल ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघा एका भांड्यात दूध व पाणी यांचे गुणोत्तर तीनास दोन आहे दुसऱ्या भांड्यात दोनास पाच आहे दोन्ही भांड्यातील मिश्रणे कोणत्या प्रमाणात घ्यावी म्हणजे दूध व पाणी यांचे गुणोत्तर दोनास तीन होईल आता इथं बघितलं तर मी आपल्याला सांगतो पहिलं भांडं म्हणजे ए म्हणता येईल त्याच्यात दूध आणि पाणी याचा जर विचार केला तर गुणोत्तर आहे तीनास दोन ठीक आहे दुसऱ्या भांड्यामध्ये गुणोत्तर आहे आस पाच आणि याचं मिश्रण घ्यायला सांगितले मिश्रणात जर बघितलं तर मिश्रण सांगितले मिश्रणात कसं आहे तर दूध आणि पाण्याचं गुणोत्तर दोनास तीन तर आपण इथं एक काम करा इथं याच्यापुढे एक एकूणचा कॉलम करा एकूण किती तर पहिल्या भांड्यात तीन प्रमाणात दूध दोन प्रमाणात पाणी म्हणजे एकूण झालं पाच भाग दुसऱ्या भांड्यामध्ये दोन भाग दूध आणि पाच भाग पाणी म्हणजे एकूण झालं सात भाग आणि मिश्रणात दोन भाग दूध आणि तीन भाग पाणी म्हणजे एकूण झालं पाच भाग मग आता याच्यात जर जर सोडवायचं असेल तर तुम्ही कुणानुसारही सोडवू शकता दुधानुसार सोडवा किंवा पाण्यानुसार सोडवा कुठल्याही एकानुसार सोडवलं तर तुम्हाला उत्तर मिळेल आता इथं बघा मी दुधानुसार सोडवतो दुधानुसार जर बघितलं तर पहिलं जे भांडं आहे ए भांड याच्यात दूध किती आहे बघा तर पाच भागापैकी तीन भाग म्हणजे आपण लिहिताना असं लिहिणार तीन शेत पाच दुसरं जे भांडं आहे त्याच्यामध्ये दूध किती आहे तर सात भागापैकी दोन भाग म्हणजेच दोन शेत सात आणि मिश्रणात दूध किती आहे तर पाच भागापैकी दोन भाग म्हणजेच दोनशेत पाच आणि हे आपल्याला वजाबाकी करता येतील ह्या वजाबाकी करायच्या म्हणजेच इथं आपल्याला असं करता येईल तीनशेत पाच वजा दोन पाच आणि या साईडला असेल दोनशेत पाच वजा दोनशे सात आता ही जर वजाबाकी जर बघितली तर आपल्याला सांगता येईल इथं दोघाचा छेद समान करायचं आहे म्हणजे सात दोन्ही चौदा वजा पाच दोन्ही दहा आणि छेदाला साता पा पाचा सत्ते पस्तीस आता या साईडला जर बघितलं तर दोघाचा छेद समान आहे पाच आहे इथं तीन वजा दोन म्हणजेच नेक्स्ट स्टेपला चौदा वजा दहा म्हणजेच आलं चार छेद पस्तीस आणि या साईडला बघा एक छेद पाच पण आता हे जर बघितलं तर तुमच्या लक्षात आलं या साईडला चार छेद पस्तीस आहे या साईडला एक छेद पस्ती एक छेद पाच आहे म्हणजे हे आपल्याला असं लिहिता येईल चार छेद पस्तीस आणि हे एक छेद पाच दोघाचा छेद नहीं। समान आहे का नाही समान नाही मग समान केला पाहिजे इथं पस्तीस आहे या साईडला पाच आहे म्हणजेच या साईडला आपल्याला सात आणलं पाहिजे सातनं गुणलं पाहिजे तर इथं सातनं गुणत असाल तर वर पण सातनं गुणून घ्या म्हणजे इथं असं हे आहे असंच चारास पस्तीस चार छेद पस्तीस आणि इकडं सात एके सात आणि पाच सत्ते पस्तीस आता दोघाचा छेद समान झाला जर समान झाला असेल तर या पस्तीसला हे पस्तीस कॅन्सल म्हणजेच आपलं उत्तरील चारास सात म्हणजे ए भांड्यातलं चार प्रमाणात आणि बी भांड्यातलं सात प्रमाणात मिश्रण घेतलं पाहिजे त्यावेळी दुधाचं आणि पाण्याचं गुणोत्तर हे दोनास पाच येणार आहे त्यावेळी दुधाचा आणि पाण्याचं गुणोत्तर दोनास तीन येणार आहे सॉरी दोनास तीन येणार आहे मग हे तुम्ही मी दुधानुसार सोडवलंय एखाद्याला जर पाण्यानुसार सोडवायचं असेल तरी घेऊ शकता एमध्ये पाच दोनशे पाच असेल बीची किंमत असेल पाचशे सात आणि मिश्रणात तीनशेत पाच यानुसार जरी सोडवलं तरी उत्तर हे चारा सातच येणार आहे ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघा इथं दिले एका मिश्र धातूमध्ये नव्वद टक्के तांबे दहा टक्के पितळ आहे दुसऱ्यामध्ये दुसऱ्या धात मिश्र धातूत ब्याऐंशी टक्के तांबे व अठरा टक्के पितळ आहे दोन्ही मिश्रणे एकत्र करून नवीन मिश्र धातू केला तर त्यामध्ये पितळ बारा टक्के आहे तर कोणत्या प्रमाणात घ्यावी आता इथं आपल्याला मान्य अशी करता येईल जर पहिल्यांदा बघितलं इथं तांबे आणि इथं पितळ घेतो पहिलं भांडं पहिला धातू म्हणजेच ए याच्यामध्ये नव्वद टक्के तांबे आहे आणि दहा टक्के पितळ आहे दुसऱ्यामध्ये जर बघितलं तर सांगता येईल ब्याऐंशी टक्के तांबे आहे आणि अठरा टक्के पितळ आहे आणि त्यानंतर मिश्रण मिश्रणाचा जर विचार केला तर मिश्रणाचं सांगता येईल मिश्रणात किती सांगितलंय बघा पितळ बारा टक्के आहे पितळ जर बारा टक्के असेल तर तांबं किती असेल अठ्ठ्याऐंशी टक्के तांबं किती असेल अठ्ठ्याऐंशी टक्के शंभर वजा बारा म्हणजे अठ्ठ्याऐंशी मग आता हे जर झालं असेल तर तुम्ही यातलं मिश्रण विचारले मिश्रणात बारा टक्के पितळ आहे तुम्ही कशानुसारही सोडवू शकता पितळनुसार तांब्यानुसार तर आता इथं जर बघा आपण पितळनुसार जर घेतलं तर सांगता येईल पितळ नुसार जर विचार केला तर आपल्याला सांगता येईल ए भांडं आणि इथं बी भांडं ए भांड्यात पितळ आहे दहा टक्के बी भांड्यात पितळ आहे अठरा टक्के आणि मिश्रणात पितळ आहे बारा टक्के यांच्या जर तिरकस वजाबाकी जर केल्या बघा बारा वजा दहा म्हणजेच दोन अठरा वजा बारा म्हणजेच सहा सहाच दोन म्हणजेच दोघांना कशानं तरी भाग जातोय दोननं बे त्रिक सहा आणि बे एक बे म्हणजेच गुणोत्तर काय आलं तर तीन असे ए भांड्यातलं तीन प्रमाणात मिश्रण घेतलं पाहिजे आणि बी भांड्यातलं एक प्रमाणात हे ज्यावेळी मिक्स करेल त्यावेळी पितळ बारा टक्के येणार आहे तीनास एक हे पितळनुसार सॉल्व्ह केलं आहे तुम्ही सुद्धा सॉल्व्ह करू शकता ठीक आहे धन्यवाद इथं थांबतोय आपण नेक्स्ट भाग लवकरच टाकण्यात येईल